मोठी बातमी समोर आलेली आहे. पालघर जिल्ह्यातील केळवा माईन धरण झांझरोली केळवा रोड पूर्व येथील लघु पडबंदर योजनेअंतर्गत असलेल्या धरणातून पाणी गळती सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या संदर्भातली तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावर यांनी वेळोवेळी करून सुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यामधून केलेला आहे. दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी अचानकपणे धरणाच्या बाहेरील बाजूमध्ये विमोचन विहिरीच्या समोरील बाहेरील बाजूस अचानकपणे थोड्या थोड्या वेळाने छिद्र पडून धरणाचा उतार ढासळून धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होत असल्याची माहिती समोर आली. सदर आपत्कालीन परिस्थितीत धरणाचे सुरक्षिततेसंदर्भात 24 तास निगराणी ठेवून आवश्यक त्या सर्व उपायांना व काळजी स्थानिक विभागीय कार्यालयामार्फत घेण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी NDRFच्या टीमलाही पाचारण करण्यात आलेले आहे. या संदर्भात सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातील पाणीसाठा कमी करण्याकामी मुख्य उमजकातून पाणी सोडण्यात येत असून धरणातील भागात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये पठारपाडा, पाटीलपाडा, दांदेलपाडा, देवशेतपाडा, रावते, झांझरोली, मायकोप, केळवे आदी गावांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे समोर आलेले आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाने इथे लक्ष दिले नाही. गेल्या आठवड्यात मध्ये सुद्धा मोठा एक लिकेज पडला होता, त्याची सुद्धा बातमी लावली होती, पण शासनाने अजिबात त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पाटबंधारे विभागाचं सुद्धा इथे लक्ष नाही. तरी आज रोजी जिथे हे आहे तिथे मोठा भगदाड पडलेला आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. पठारपाडा, पाटीलपाडा, धोंडलपाडा, देवशेत, झांझरोळी आणि मायखोप, केळवे, रावळे ह्या गावांना धोक्याचा इशारा. तरी लोकांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी असं पाटबंधारे विभागाने पत्र